परिवहन मंत्री अनिल परब यांना क्लीन चिट। एसटी ई तिकीट गैरव्यवहार। आताच्या ठळक बातम्या। एसटी महामंडळाचे ई तिकीट यंत्रणेचे निविदा कंत्राटात 250 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपा आमदार मिहिर कोटेंचा यांनी केला होता। मात्र लोक आयुक्तांनी केलेल्या चौकशीत पुराव्याअभावी परिवहन मंत्री अनिल परब यांना क्लीन चिट देण्यात आली। एसटीचा ई तिकीट यंत्रणेचे कंत्राटात कोणत्याही गैरव्यवहार झाला नसल्याचा निर्वाडा देत लोक आयुक्तांनी तक्रारदाराची तक्रार फेटाळून लावली। लोक आयुक्तांनी महामंडळाने राबवलेल्या निविदा प्रक्रियेचा समर्थन करीत निविदा प्रक्रिया सुरू असताना न्यायालयास हस्तक्षेप करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले। निविदा प्रक्रियेत मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्याची परब यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। आमदार कोटेंचा यांनी राज्यपालांकडे तक्रार करत निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली होती।